नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर ॲज अ ट्रेडर आणि ट्रेनर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, मी तुमच्यासाठी नवनवीन विविध विषयांवर आपला शेअर मार्केटवर व्हिडिओ घेऊन येत असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त एक एज्युकेशनल पर्पजने तुमच्याशी माहिती शेअर करतो आहे. ते कोणत्याही प्रकारच्या टिप्स अथवा रिकमेंडेशन्स आपण याच्यामधून देत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हीही या व्हिडिओला एक अभ्यासपूर्ण हेतूनेच घ्यावं असं मी तुम्हाला आवाहन करेल. मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ बघणार आहोत की शेअर मार्केटमध्ये निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. आपण प्रत्येक वीकमध्ये सध्या तुमच्यासाठी घेऊन येतो आहे की निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे बिहेव करू शकते याचं आपण एक नॉर्मल ॲनालिसिस करतो आहे. मित्रांनो, नक्कीच याचा सगळ्यांना फायदा होतो आहे आणि छान वाटतं ह्या गोष्टींमधून. तर तुम्हीही अशा प्रकारे ॲनालिसिस करायचे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मी आवर्जून सांगणार आहे की तुम्ही स्कॅम 1992 हा व्हिडिओची वेबसिरीज आहे. ओके, वेबसिरीज बोलेल मी. ही वेबसिरीज पाहिली का मित्रांनो? मी स्वतः पाहिली, खूप आवडली मला. एक शेअर मार्केट रिलेटेड असल्यामुळे तुम्हाला जस्ट प्रश्न विचारलाय. या विकेंडला जर काही काम नसेल तर आवर्जून तुम्ही ही वेबसिरीज पाहू शकता, स्कॅम 1992. छान वेबसिरीज आहे. हर्षद मेहताच्या लाईफवर सगळी ही वेबसिरीज तयार केलेली आहे. आणि नक्कीच मित्रांनो, ही वेबसिरीज पाहिल्यानंतर न तुम्हाला आवडल्या ह्यामध्ये काय आवडलं आणि हे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. ही वेबसिरीज पाहिल्यानंतर नक्कीच तुमचा हे अनुभव सगळ्यांशी शेअर करू. बघूया कोणी कोणी या वेबसिरीजमधून काय शिकलं आणि कशा प्रकारे आपण याच्यामधून आणखीन नवीन गोष्टी करू शकतो. तर चला मित्रांनो, आशा करतो ही वेबसिरीज तुम्ही पाहताल. आपला व्हिडिओकडे जाऊया. बघूया ह्या आठवड्यामध्ये निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू काय आहे. तुमच्या समोर मी ओपन केलेला आहे निफ्टीचा एक चार्ट. मित्रांनो, निफ्टीच्या डेली कॅन्डल्स आहेत. मित्रांनो, मागील वीकमध्ये मी काय सांगितलं होतं एक थोडक्यात ब्रीफमध्ये सांगतो. मागील वीकमध्ये आपण असं सांगितलं होतं, ही जी तुम्हाला व्हाईट कॅन्डल दिसते अर्थातच ती ग्रीन कॅन्डल आहे. ती व्हाईट आणि रेड दाखवलं जातं. मोस्टली ग्रीन आणि रेड असं कॉम्बिनेशन असतं तर ठीक असतं. व्हाईट ह्याचा अर्थच तो ग्रीन एक कॉम्बिनेशन असतं. प्रत्येक ठिकाणी काही काही सॉफ्टवेअर्समध्ये हे विविध प्रकारे वापरू शकतात. तर मी असं सांगितलं होतं की मार्केट 11,800 नंतर ना 12,000 लेवलला जाईल आणि तो जर ब्रेक केला, सस्टेन केला त्याच्यावर, तर 12,200 आणि त्याच्यानंतर तो टॉपच्या दिशेने जाईल असं एक आपलं अझम्पशन होतं की अशा रीतीने मार्केट बिहेव करू शकतं. परंतु मित्रांनो, मार्केट 12,000 लेवलला गेलं, तिथे ते सस्टेन झालं नाही. आणि जर तुम्ही पाहिलं असेल तर गुरुवारी मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये फॉल झाला. मोठी एक बिअरिश कॅन्डल बनवलेली आहे की जे एक मोठा निगेटिव्ह साईन आहे आपल्यासाठी. तर आता काय करायचं आहे, कसं करायचं, पुढे मार्केट काय होईल, सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आवर्जून सगळा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मित्रांनो, असं वाटतंय मला जे शुक्रवारचं जे ओपनिंग होतं आणि क्लोजिंग होते, नथिंग आहे. जर तुम्ही कॅन्डलची ही बॉडी बघत असाल तर काय दिसतंय मित्रांनो, ॲज कम्पेअर हे बिअरिश मोठी कॅन्डल बनवली. कॅन्डलची जेवढी मोठी बॉडी असते तेवढा मोठा बिअरिशनेस असतो आणि मार्केट तेवढ्या मोठ्या प्रमाणात पडू शकतं. लक्षात ठेवा, असं कॅन्डल बोलतात. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर एक छोटी कॅन्डल बनवली इनसाइड एक, तर ही कॅन्डल जी बनवली छोटी एवढी मोठी काही इफेक्टिव्ह वाटत नाही. मोस्टली सोमवारी मार्केट निगेटिव्ह राहण्याची शक्यता दाट आहे. तर आता खाली किती लेवल्सला येऊ शकतं असा पुढचा प्रश्न पडणार. आता हे कोणत्याही लेवल्स याचा अर्थ मी कोणतेही टार्गेट धरायचे नाही. मी जस्ट एक अंदाज लावतोय. माझं जो काय अनुमान की जे अभ्यास आहे तो चुकीचाही असू शकतो. मित्रांनो, यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचाही अभ्यास किंवा जो काही तुम्ही ट्रेडिंग करताना विविध प्रकारचं अनालिसिस करता त्याचा यूज इथे तुम्हाला करायचा आहे. तर मित्रांनो, चला थोडक्यात बघूया काय दिसेल आणि मी तुम्हाला काही थोडक्यात लेवल सांगतो. जर बघायला गेलो आपण आत्ताच्या कंडिशननुसार तर एक छोटी सपोर्ट लाईन इथे मी ड्रॉ करायचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हालाही काहीतरी याच्यामध्ये दिसेल. जर बघितलं आपण इथे ह्या लेवल्सला, तर चला ही लेवल्स येते जवळपास. ह्या लेवल्सला आपण आलो तर 11,500 आसपास, बरोबर 11,500 आसपास एक सपोर्ट झोन आहे मार्केटला इथे. म्हणजे इथून जरी पडलं तरी लक्षात ठेवा 3 पॉईंटमध्ये मार्केट खाली येईल. पडायची शक्यता जास्त आहे म्हणून मी पडेल या साईडला बोलतोय, कारण मी कधीच एका साईडच्या लेवल सांगत नाही. मार्केट कसंही बिहेव करू शकतं, वरच्याही साईडला जाऊ शकतं किंवा खालीही पडू शकतं. त्यामुळे सर्वप्रथम मी आधी मेन लेवल सांगतो, खाली पडल्यास किती पडू शकतं. सर्वप्रथम मित्रांनो, मार्केट जर सोमवारी किंवा पुढच्या वीकमध्ये निगेटिव्ह होऊन खाली जातं आहे, जी शुक्रवारी कॅन्डल बनवलेली आहे, लक्षात ठेवा जी छोटी कॅन्डल दिसते तुम्हाला, ही जर ब्रेक करून तो खाली जातोय तर त्याचं पुढचं टार्गेट असणार आहे 11,500
50 ला तो जाण्याचा प्रयत्न करेल, मी टार्गेट बोलणार नाही, त्याची वाटचाल असं बोललेली ते 11550 जर तोडून जातोय तर त्यानंतर तो 11400 लेवलला जाईल. आणि लक्षात ठेवा, त्याने 11260 जर तोडली लेवल तर मार्केटमध्ये पुन्हा जोरदार फॉल येणार. लक्षात ठेवा, तो फॉल मार्केटला अगदी 10700 किती 10700 घेऊन जाईल. पुन्हा एकदा लेवल सांगतो, मार्केट सोमवारी किंवा पुढच्या आठवड्यात निगेटिव्ह राहतंय तर ते मोस्टली 11550 दिशेने कूच करेल. ती लेवल जर तोडतोय तर 11400 त्या लेवलच्या खाली जाते तर 11260. 11260 बाउन्स व्हायचे चान्सेस जास्त असतात किंवा 11400 त्या जर लेवल्सला बाउन्स नाही झालं तर मग मार्केटमध्ये समजून चाला जोरदार मोठ्या प्रमाणामध्ये काय येणार आहे, सेलिंग येणार आहे. आणि वर जर जाते तर नक्कीच तो नवीन टॉप बनवेल. वर जाते म्हणजे काय तर साहजिक आहे, त्याच्यासाठी मेन हर्डल आहे आता 12025 जो ही मोठी कॅन्डल दिसते त्याचा जो टॉप असेल तो तुमच्यासाठी एक मोठा रेजिस्टन्स आहे आत्ताच्या कंडिशनला. तो रेजिस्टन्स जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत ले मार्केट त्याच्यावर जाणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा करतो एक थोडक्यात हा निफ्टीचा समजला असेल. बँक निफ्टीमध्ये काय दिसतं हे थोडक्यात बघू आपण इथे. ओके, एक छोट्या वेड्यावाकड्या रेषा दिसत आहेत तुम्हाला, एक जस्ट मी ड्रॉ करत बसलेलो त्यावेळी दिसत आहेत मला ह्या. एक ट्रेंड लाईन होती बघा बँक निफ्टीमध्ये, तर ती ट्रेंड लाईन जर बघितलं तर ती ब्रेक केलेली मार्केटने बरोबर त्याच्या खालीच ट्रेड करतोय. आणि जर बघितलं 21 डेजची जी मूव्हिंग ॲव्हरेज आहे ती मोस्टली येते 22540 किंवा 22500 धरून चाला एक ॲज अन ॲव्हरेज. ओके, तर मार्केट आता आहे 23500 लेवलला. म्हणजे मला दिसतंय की पुढील काही दिवसामध्ये मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये एक नॉर्मली 500 ते 1000 पॉईंटचं कवरिंग म्हणजे खाली येण्याची शक्यता जास्त आहे. ओके, मोस्टली तो सुरुवातीला आला तर 23000 लेवलला एक चांगला त्याला सपोर्ट झोन आहे. तो जर ब्रेक करतोय तर नक्कीच तो मग पुढे 22500 दिशेने आगेकूच करेल. म्हणजे जवळपास 1000 पॉईंट आहेत, लक्षात ठेवा 23500 ते 22500 लक्षात ठेवा. एक नॉर्मली ऑड फिगर सांगतो मी तुम्हाला जेणेकरून लक्षात राहाव्या म्हणून. आणि एक लक्षात ठेवा, जर मार्केट पडतंयस तर मग तो पुन्हा त्याची जी बॉटम लेवल आहे त्याच्या दिशेने तो येण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु खूप लांबच्या गोष्टी आहेत, काय लगेच होणार नाही जर मोठा फॉल आला तर. आता मित्रांनो, ह्या गोष्टी सांगितल्यानंतर ना लक्षात काय ठेवणार आहे तुम्ही, तुम्हाला प्रश्न पडला असेल खरेदी करायची का नाही, विक्री करायची का, तर मी असं एक साधा आणि सोपं सांगेल की तुमच्याकडे ज्या पोझिशन्स आहेत त्याच्यामधून एक 50% प्रॉफिट बुक केला सोमवारी, समजा मार्केट थोडं प्लस राहिलं तर अति उत्तम राहील असं माझा अंदाज आहे. बाकी तुमचं तुम्ही डिसिजन घ्यायचं आहे. असं नको व्हायला की शंभूराजीने सांगितलं आणि आम्ही विकलं आणि मार्केटवर गेलं, असं नको व्हायला. जस्ट मला वाटतं की थोडा प्रॉफिट बुक करून घ्या. जी कॅन्डल दिसते गुरुवार तयार झालेली ती दाखवते की मार्केटमध्ये जोरदार फॉल येऊ शकतो येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे आपलं सावधानतेने जे काय मिळालं आहे त्यातलं थोडं खिशात किंवा जे पदरात पाडून घ्यायचं असं मला वाटतंय. ओके, आशा करतो तुम्हाला हे लेवल समजले असतील. कारण मित्रांनो, निफ्टीचे जे मेन टॉप स्टॉक्स आहेत लक्षात ठेवा, म्हणजे जसं बघायला गेलं रिलायन्स, एचडीएफसी बँक, टीसीएस, हेही सगळे सध्या डाऊन चॅनलमध्ये. त्यामुळं असं वाटतं की मार्केटमध्ये नक्कीच पुढच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सेलिंग येऊ शकतं, तर त्या लेवल्स लक्षात ठेवा. आशा करतो या लेवल्स तुम्हाला आवडल्या असेल. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. व्हिडिओ आवडला तर क्विकमध्ये लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, याच्यानंतर ना पुढची गोष्ट मी तुम्हाला अशी, ज्यांना आमचे कोर्सेस जॉईन करायचे असतील त्यांनी आमचा नंबर लक्षात ठेवा, 8802809090 या नंबरला कोर्स असा तुमच्या व्हॉट्सअपवरून मेसेज करा. आमच्याकडून तुम्हाला डिटेल्समध्ये मेसेज येईल किंवा तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता. मित्रांनो, याच्या पुढे ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचे त्यांच्यासाठी आम्ही काही स्कीम घेऊन आलेलो आहे. अपस्टॉक्सचे आम्ही असोसिएटेड पार्टनर्स आहोत. अपस्टॉक्सवर तुम्ही अकाउंट ओपन करताय तर तुम्हाला मिळणारे फ्री डिमॅट अकाउंट यावेळी जर ओपन करणार आहात तुम्ही, खाली जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरून, तर तुम्हाला कोणताही चार्जेस इथे लागत नाही. त्याच्यानंतर ना अनलिमिटेड ब्रोकरेज तुम्हाला मिळणार आहे पुढच्या 30 दिवसासाठी, कोणत्याही प्रकारचं ब्रोकरेज नाही. मनी कंट्रोल प्रोचं 2000 रुपयाचं सबस्क्रिप्शन, त्याच्यानंतर ना इलन मार्केटचा एक कोर्स ते पण देत आहेत. आणि याच्यानंतर ना स्टॉकेजचं प्रीमियम मेंबरशिप जवळपास 999 किमतीची मिळते तुम्हाला. म्हणजे मित्रांनो, जवळपास एवढे 5 बेनिफिट्स तुम्हाला ह्या डिमॅट अकाउंटमध्ये मिळत आहेत. याच्यासाठी वर जो नंबर दिसतोय 70 66 00 21 24 याच्यावर डिमॅट असा क्विकमध्ये मॅसेज करा, तुम्हाला आमच्याकडून तात्काळ लिंक उपलब्ध होतील. या व्यतिरिक्त कोणाला काही डिमॅट अकाउंट ओपन करायचे असतील तर खाली तुम्हाला 010 आणि
एंजल ब्रोकिंग च्या लिंक ही दिलेल्या आहेत. मित्रांनो तुमच्यासाठी आम्ही तीन ऑप्शन देतोय, अपस्टॉक्स, झिरोदा आणि एंजल ब्रोकिंग. कोठेही अकाउंट ओपन करा, ओपन केल्यानंतर ना आम्हाला आमच्या कोणत्याही नंबरवर मेसेज करून कळवा की आम्ही तुमच्यातर्फे डिमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे. लक्षात ठेवायचे खाली दिलेल्या लिंकचाच वापर करायचा आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा, खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुमचं मत मांडायचं आहे. आणि तुम्हाला काही प्रश्न